मी मेघा, मी एका मध्यम कुटुंबामध्ये राहते. तशी माझ्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली होती आणि मला पहिल्यापासूनच स्वतःला काहीतरी करावंसं वाटत असल्यामुळे त्यामुळे लग्नानंतर मी माझ्या आईकडे आमचा पापडाचा व्यवसाय होता आणि तेच लक्षात ठेवून मी माझ्या सासरी देखील तो व्यवसाय वाढवायचं ठरवलं होतं, करायचं ठरवलं होतं. आणि त्याच्यासाठी मला माझ्या सासू सासऱ्यांचा खूप दबाव देखील आला होता. त्यांनी त्या गोष्टीला नकार दिला होता. परंतु माझ्या नवऱ्याच्या पगारामध्ये आमचं घर बऱ्यापैकी भागत होतं. परंतु दुसऱ्यांसारख्या ज्या मोठ्या मोठ्या गरजा असतात, त्या सर्व गरजा किंवा ज्या काही जास्त आरामात जगण्यासाठी पैशाची खूप गरज असते आणि ती गरज देखील आम्हाला लागत होती. आणि म्हणूनच माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत काम करायचं ठरवलं होतं. मी सांगितलेली आयडिया ही माझ्या नवऱ्याला देखील खूपच आवडली होती. त्याने माझ्यासाठी 2 लाख रुपये देऊन पापडाची मशीन घेतली होती. मला तर आश्चर्यच वाटलं की माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी 2 लाख रुपये दिले आणि पापडाची मशीन घेतली. त्या मशीनवरती मी माझं काम झाल्यानंतर दिवसभर पापड तयार करत बसायचे. मला खूप आवडायचं पापड तयार करायला आणि तेच पापड मी पॅकिंग करून गावोगावी विकून येत असायचे. खूप फिरावं लागत असायचं. आता बऱ्यापैकी माझ्या पापडाचा प्रसार लांबलांबपर्यंत होत होता. बऱ्याच जणांना माझा पापड खूप आवडत होता आणि त्यामुळे पैसे देखील मला अतिशय चांगले मिळू लागले होते. माझ्या नवऱ्याच्या पगाराला माझ्या पापडाची जोड आता लागली होती आणि तो देखील आनंदी होता, खुश होता. मी आता महिन्याला माझ्या नवऱ्या इतकाच पगार पापडाच्या व्यवसायातून काढत होते आणि हेच पाहून माझ्या सासू सासऱ्यांना माझा खूप राग येत होता. नवऱ्या एवढं कमवायला लागली आताही असं त्यांना वाटत होतं, कारण त्यांना त्यांची सून ही घरात बसणारी हवी होती, घरघुशी हवी होती. मात्र त्यांच्या मुलापेक्षाही जास्त पैसे आता मला कमवावे लागत होते आणि मिळत देखील होते आणि हेच त्यांच्या डोळ्यामध्ये कचाकच खुपत होतं. आणि म्हणूनच त्यांनी कित्येक वेळा माझ्याशी भांडण देखील केलं. माझी सासू म्हणायची, मेघा तुला लग्न करून पैसे कमवण्यासाठी आणलं नाही, तुला काय इथं कामधंदा करायला आणलं नाही, जसं असेल तसं तू या घरामध्ये ॲडजस्ट करून घे, तुझ्या पैशावरती आम्हाला जगायचं नाही. परंतु त्यांना या गोष्टीचा काहीच फायदा वाटत नव्हता, काहीच त्यांना वाटत नव्हतं. कसंही माझ्यासोबत बोलत होते, जणू काय त्यांनी लाज सोडून दिली होती की मी जे कमवते ते पैसे आमच्या सर्वांसाठी होते, आमच्या सर्वांसाठीचे होते आणि मी काही वेगळ्या मार्गाने पैसे कमवत नव्हते, चांगल्याच मार्गाने कष्ट करून मेहनत करून पैसे कमवत होते. तरी देखील माझी सासू ही माझ्याशी खूपच भांडायची. तिला हे सर्व आवडत नव्हतं. तिने कित्येक वेळा माझ्या नवऱ्याची आणि माझी भांडणे देखील लावून दिली होती. माझ्या नवऱ्याने देखील त्याच्या आईचं म्हणणं ऐकून कित्येक वेळा मला मारहाण देखील केली. तरी देखील मी मागे न पाहता, मागे न सरता माझं काम हे करतच राहिले. आता मी रोज पापड विकण्यासाठी घराबाहेर जात होते. हे देखील माझ्या सासऱ्याला अजिबात पटत नव्हतं. माझा सासरा माझ्यावरती संशय घेऊ लागला होता. तो मला म्हणायचा की ही पापड विकायला बाहेर जाते, मग पापडाच्या निमित्ताने ही कोणाला तरी भेटायलाच बाहेर जात असेल. आणि म्हणून तो कित्येक वेळा तरी माझ्या मागे देखील येत असायचा. एक वेळेस मला असं वाटायचं की हे सर्व काही काम मी सोडून दिलेलंच बरं. परंतु 2 लाख रुपये घालवून माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी एवढी मोठी पापडाची मशीन आणली होती आणि त्या मशीनचं मी काय करणार होते व्यवसाय सोडून दिल्यानंतर, असा प्रश्न मला पडत होता. त्यामुळे मला कुठेतरी
माझ्या सासू आणि सासऱ्याचं एकही शब्द न ऐकता माझ्या नवऱ्यासाठी व आमच्या दोघांच्या संसारासाठी हे काम करणं गरजेचंच होतं. त्यामुळे मला माझ्या सासू सासऱ्याचं न ऐकता माझ्या नवऱ्यासाठी माझ्या संसारासाठी हे सर्व काही करणं गरजेचं होतं. म्हणून मी हे सर्व काही करत राहिले. एके दिवशी माझ्या नवऱ्याला सांगून मी पापड विकण्यासाठी गेले होते. मी एका ठिकाणी पापड विकण्यासाठी गेल्यानंतर तिथे बऱ्याच जणांनी ते पापड घेतले आणि त्या ठिकाणी माझा शाळेतला मित्र मला दिसला. मला खूप आनंद झाला कारण शाळेतला मित्र, खूप जुना मित्र आपल्याला दिसल्यानंतर कोणालाही आनंदच होईल, कारण शाळेतल्या आठवणी पुन्हा सगळ्या आपल्या जाग्या होतात. त्याचं देखील आता लग्न झालं होतं आणि तो नोकरीसाठी तिकडे आला होता. तो भाड्याने राहत होता. त्याची बायको देखील खूप सुंदर होती, परंतु ती जॉब करत होती आणि तो सुट्टीवरती होता. त्याने मला घरी बोलवलं त्याच्या आणि मी देखील त्याला पापड खाण्यासाठी दिले. त्याचं नाव होतं मदन. मदन हा स्वभावाने खूप छान होता लहानपणापासूनच आणि एकेकाळी आमच्या दोघांची खूप घट्ट मैत्री होती. बेस्ट फ्रेंड होतो आम्ही. आणि त्यांनी मला घरी बोलवल्यानंतर माझ्यासाठी चहा केला. माझा खूप चांगला पाहुणचार मदनने केला आणि भरपूर अशा गप्पा आम्ही मारत बसलो. शाळेतल्या गप्पा निघाल्या, संसारातल्या गप्पा निघाल्या, जुन्या आठवणींना आम्ही उजाळा दिला. बोलत बसलो कसं काही 7 वाजले कळालेच नाही, अंधार झाला होता आणि मी आता मदनला निरोप देऊन निघाले होते. मी घरी आले. माझा नवरा कमरेचा बेल्ट काढून माझी वाटच बघत होता. माझ्या सासऱ्याने त्याला अजून काहीतरी सांगितलं असावं. माझ्यासमोरच माझा सासरा मला म्हणाला, अरे विचार तुझ्या बायकोला, एवढा उशीर काय करत होती ती, आणि असली कामं करण्यासाठी जाते का ती, तिला समजत नाही का, असा माझा सासरा माझ्या नवऱ्याला बोलू लागला. माझ्या अंगावरती शहारे उभे राहिले होते. किती विचित्र लोक असतात ना. माझ्या नवऱ्याने माझ्या सासू सासऱ्यांचं ऐकून मला बेल्टने खूप मारलं. माझ्या अंगावरती वळ वळ केले. मला आता काय करावं हे कळेना. माझ्यावरती खूपच वाईट परिस्थिती आणली होती. सासू सासरे हे माझे दुश्मन झाले होते. माझ्या सासू सासऱ्यांना माझी थोडीसुद्धा दया मया येत नव्हती. तरी देखील मी नंतरही पापड विकण्यासाठी जातच होते. माझ्या नवऱ्याचा मला नकारच होता पहिल्यापासून, परंतु याचा चटकन कोणत्या तरी गोष्टीवरती विश्वास बसायचा. आणि सासू सासऱ्यांनी त्याला माझ्या ज्या काही चाड्या सांगितल्या असतील त्यावर मला खूप त्रास तो द्यायचा. एरवी त्याचा माझ्यावरती खूप जीव होता. मी आता पुन्हा तिथेच गेले होते. मदनही घरी होता. नेहमीप्रमाणे मला तहान लागली होती. खूप तहानले होते मी. मी पाणी पिण्यासाठी मदनच्या घरी गेले. मला मदनची बायको देखील पाहायची होती. मी तिला फक्त फोटोतच पाहिलं होतं आणि नेमकं आजही त्याची बायको घरी नव्हती. आणि आज मात्र मदन ने शाळेतले दिवस काढले. जुने दिवस काढले आणि बोलू लागला. माझ्याशी चष्टा करायला सुरुवात त्याने केली आणि चष्टा करत करत गोष्ट झोपायच्या खोलीपर्यंत पोहोचली. मीही त्याच्याशी बोलण्यात इतकी मग्न झाले होते की मला देखील समजत नव्हतं की तो माझ्याशी काय बोलत आहे किंवा माझं लग्न झालं आहे.
अशा काहीच गोष्टी माझ्या लक्षात येत नव्हत्या. मी देखील शाळेतल्या दिवसांमध्ये रमून गेले होते आणि आता तो मला जुन्या गोष्टी आठवून खूपच हसू येऊ लागलं होतं. त्याने जवळजवळ येऊन माझ्या हातात हात घेऊन बसला होता. मला खूप कसं तरी होत होतं. त्याने हळूच माझ्या कानाला चावा देखील घेतला आणि माझ्या पाठीवरून हात फिरवू लागला. आता हे काहीतरी विचित्र चालू झालं होतं. मला सहनच झालं नाही. मी चटकन त्याला मिठी मारली. मदनने पटकन मला उचलून बेडवरती ठेवलं आणि माझ्या हातातली पिशवी पापडाची बाजूला ठेवली. जशी माझी पिशवी त्याने बाजूला ठेवली, नंतर त्याने माझी साडीवर केली आणि मग त्याने त्याचा कार्यक्रम सुरू केला. शाळेतील त्याला दिवस आठवू लागले. शाळेत असताना त्याचं माझ्यावरती प्रेम होतं. तो माझ्यावरती प्रेम करू लागला होता. माझ्या पूर्ण पार्टीला तो चावा घेत होता. माझ्या ओठातून त्याने चावून चावून माझा घेऊ लागला होता. मला देखील खूप चांगलं वाटत होतं. खरं तर शाळेमध्ये आम्ही एकमेकांवरती खूप प्रेम करत होतो. शाळेतलं प्रेम हे शाळेतलं प्रेम असतं. त्याच्यामध्ये कोणता स्वार्थ नसतो. परंतु आम्ही कधीच एकमेकांना बोलू शकलो नाही की आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि तेवढ्यातच त्याच्या घरात गडबडून तो गेला. त्याला काय करावं हे कळेना. त्याने लगेच उठून कपडे घालायला चालू केले. मी देखील माझी साडी खाली केली आणि पापडाची पिशवी घेऊन बाहेर आले. बघते तर काय, तर त्याची बायको ही दारात उभी होती. तिने विचारले, अरे मदन, या कोण आहेत? तर मदनने सांगितलं की ही माझ्या शाळेतील माझी मैत्रीण आहे. ती पापड विकण्यासाठी इथे आली होती आणि बऱ्याच दिवसानंतर आमची भेट झाली. मी तिला पाणी पिण्यासाठी बोलवलं होतं. त्याची बायको देखील स्वभावाने खूप चांगली होती. मदनसारखीच प्रेमळ, जवळ घेणारी, बोलणारी, आणि तिने माझ्याशी खूप छान बोलली. परंतु ती मला म्हणाली, बसा, मी चहा करते. असं म्हणून ती आतल्या खोलीत गेली आणि पहिले झोपायच्या बेडवरती तिनं पाहिलं. सर्व अस्ताव्यस्त पडलं होतं आणि हे सर्व पाहून तिला संशय देखील आला. तिने बाहेर येऊन त्याला विचारलं. तो देखील तिच्याशी किरकिर करू लागला. मदनच्या बायकोला करेक्ट संशय आला होता. मी देखील तिथून चटकून निघून गेले. थांबलेच नाही तिथे. त्या दोघांचं चाललं होतं, मग आपण काय करायचं तिथे थांबून. मी निघून जाताना मला माझ्या सासऱ्याने पाहिलं होतं. माझा सासरा हा माझा पाठलाग करत होता आणि त्याने हा पूर्ण कार्यक्रम ओळखला होता. आता माझी काही खैरच नव्हती. मी घरी गेले तर माझा नवरा हा मला मारूनच टाकेल. मला काय करावं कळना, काय करावं समजेना. आता मी गुपचूप सासऱ्यासोबत घरी गेले. मी सासऱ्याची गयावया केली. त्याला सांगितलं, यातलं काहीच तुम्ही कोणाला सांगू नका, माझ्यावरती उपकार करा. तो मला म्हणाला, बर बर ठीक आहे, मी यातलं काहीच कोणाला सांगणार नाही, तू घरी चल. असं म्हणून त्याने मला घरी घेऊन गेला आणि घरी गेल्यानंतर त्याने माझ्या नवऱ्याला हा सर्व प्रकार सांगितला. नेहमीप्रमाणे त्याच्या पोटात कोणती गोष्ट राहिली नाही. माझ्या नवऱ्याने मला पुन्हा मारलं
शेवट मी हा व्यवसाय जागेवरती बंद केला. घरातच आणलेले 2 लाख रुपयाचे मशीन मी विकून टाकायचा निर्णय घेतला. मी घरातून बाहेर पडायचं कायमच बंद केलं. आता माझ्या सासऱ्यांना खूप बरं वाटत होतं, त्यांना गोड वाटत होतं, आणि माझ्या नवऱ्याने देखील माझ्याशी बोलणं त्याचं कमी केलं होतं. भावनेच्या भरामध्ये माझ्याकडून मदनसोबत वेगळाच प्रकार हा घडला होता. जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. जुन्या आठवणी माणूस कधीच विसरू शकत नाही आणि त्या काळानुसार विसरल्या जात देखील नाहीत. काळानुसार सर्व काही विसरून जायला हवं होतं आणि ते मला जमलं नाही. माझ्याकडून ती चूक झाली. ही चूक कोणाकडूनही होऊ नये. कोणाच्या संसारामध्ये अशा गोष्टी येऊ नयेत एवढीच आशा मी बाळगते. आणि माझ्यासारख्या तरुणी घराला हातभार लावण्यासाठी 2 पैसे कमवण्याच्या नादात घराबाहेर पडतात. त्यांना मला एकच सांगायचं आहे की तरुणींनो, माझ्याकडून जे काही घडलं ते तुमच्याकडून घडू देऊ नका. आपला संसार हा कधीच मोडू देऊ नका. संसाराला जास्त किंमत द्या. तुम्ही जे काही करताय ते नवऱ्याला समजून सांगा, घरातल्यांना समजून सांगा. त्यांना नक्कीच समजणार आहे. त्यामुळे संसार मोडू देऊ नका. नवऱ्याला आपल्यापासून लांब होऊ देऊ नका. आणि जर त्याची लायकी आपल्याजवळ राहायची नसेल तर त्याला स्वतःहून आपण लांब केलेलं बरं. ज्या माणसासोबत राहून आपल्याला मानसिक सुख भेटत नसेल, आपल्याला त्रास होत असेल, त्या माणसासोबत न राहिलेलं कायमचं बरं. प्रेक्षकांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला कथेला जास्तीत जास्त लाईक करा, कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि कथा ही पूर्ण बघा. तुम्हाला माझी विनंती आहे. धन्यवाद.